राजू भोईर साहेबांकडनं. त्यावेळेस मात्र क्रॉस लाईन घेऊन काढले होते. चेंडू अभिर काऊन दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना. सहा धावांसाठी गुड शॉट. बघा पडद्याच्या आतमध्ये घडणं. त्यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिले. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चोळेगाव एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होते. बघा सामना चार षटकांचा आहे, त्यामुळे चार गोलंदाज वापरणं अनुवर्ग असणार आहे. गोलंदाज केतान यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिजन मधनं. चेंडू वन बाव सीमा पार चार धावांसाठी. एक चांगली सुरुवात नवपाडा संघाकडनं. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक ऋषी भोईर झेल खाली आणि चुकी होते मी ऋषी भोईर कडनं. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर सहा धावांसाठी. बघा झेली सुटा. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलंय. चेंडू सीमा पलीकडे सहा धावांसाठी. बघा प्रेक्षकांनी जर झेल पकडला असता तर राजू भोईर संघाला. यावेळेस मात्र चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतोय. चेंडू ट्रबल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामधनं. ऋषी भोईर चेंडू खाली चांगलं क्षेत्र शोध ऋषी भोईरचा. मात्र तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अविनाशचा वापर केलाय. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. अप्रतिम टायमिंग. चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावर ना. सहा धावांसाठी गुड शॉट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावर ना. सहा धावांसाठी गुड शॉट. 55. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावर ना.